साताऱ्यापासून जवळपास 25 किलोमीटर अंतरावरती कासपठार आहे। महाराष्ट्रातील संशोधकांनी वर्षानुवर्षे केलेल्या अभ्यासामुळे आणि शासनाच्या प्रयत्नांमुळे 2012 साली कासपठाराला युनेस्को वर्ल्ड नॅचरल हेरिटेज साईट म्हणून मान्यता मिळाली। याचं कारण म्हणजे वर्षभर उसाड असणाऱ्या या जागेवर पावसाळ्यात अक्षरशः फुलांचा गालीचा अंथरला जातो। तसंच इथे नुसतं फुलंच येत नाहीत, तर इथे खूप वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती पाहायला मिळतात। इथे 850 पेक्षा जास्त प्रजातींच्या वनस्पतींची नोंद झाली आहे। त्यातील 39 प्रजाती फक्त कासमध्येच पाहायला मिळतात। या इतक्या फुलांमध्ये ह्यावर्षी एक फूल भाव खाऊन जात होतं, ते म्हणजे हे टोपली कारवी। 7 वर्षांतून एकदा फुलणाऱ्या या फुलाला पाहण्यासाठी भारताच्या कानाकोपऱ्यातनं लोक येतात। 2016 नंतर ह्यावर्षी म्हणजे 2023ला ही फुलं आली होती। आता त्यांच्यासाठी 2030ची वाट बघावी लागणार आहे। इथे याची उत्तम वेळ म्हणजे 15 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर। त्याआधी किंवा नंतर आलं की फुलं कमी दिसतात आणि खूप उशीर झालं तर फुलं अजिबात दिसत नाहीत। इथे येताना ऑनलाईन बुकिंग करून आलेलं उत्तम, कारण एका सेशनमध्ये जो जवळपास 3 ते 4 तासांचा असतो 1000 लोकांनाच एंट्री दिली जाते। आणि वीकेंड्सला म्हणजे शनिवारी रविवारी हा नंबर कदाचित एक्सीड होऊ शकतो। सो शॉर्ट एंट्री हवी असेल तर ऑनलाईन बुकिंग करून मगच या। इथे येताना स्वतःचा व्हेकल किंवा एक हायर्ड व्हेकल घेऊन येणं कधीही उत्तम। त्यांना पार्क करायला एक स्पेसिफिक जागा दिली जाते आणि त्या पार्किंगपासून आपल्याला एका बसमधनं एका ग्राउंडसमोर आणून सोडतात। त्या ग्राउंडमध्ये फिरून आपण हा परिसर आणि इथली फुलं एन्जॉय करायची असतात। इथे येताना एखादा बॉटनिस्ट बरोबर घेऊन येणं किंवा इथला एखादा गाईड हायर करणं हे नेहमी सोयीस्कर ठरेल, कारण ते बरीचशी रेअर झाडं शोधून काढतात आणि आपल्याला त्यांची माहिती देतात। मी याआधी 10 वर्षांपूर्वी 2013 साली इथे येऊन गेलो होतो। माझ्या ह्या दोन्ही ट्रिप्समध्ये मला पाहायला मिळालेल्या ह्या काही प्लांट स्पीशीज: टोपली कारवी, 7 वर्षातनं एकदा येणारं हे फूल, कवळा, याला बोली भाषेत मिकी माऊस फ्लॉवर म्हणतात कारण की याचा शेप हा मिकी माऊसच्या चेहऱ्यासारखा असतो, लॉज बॉल्सम किंवा तेरडा, स्पेरिकल पाईपवॉर्ट, पर्पल ब्लॅडर वॉर्ट्स, याला मराठीत सीतेची आसवं म्हणतात, नीलवंती, सोनकी, हिंडाळू, याला ह्याच्या शेपमुळे एलिफंट ट्रंक फ्लॉवर म्हणतात, हिल बराज, निसुरडी, मराठी त्याला निसुरडी म्हणतात, जैनी खरसुडी, सेरेपोजिया जैनी, एक रेअर झाडांपैकी झाड आम्हाला पाहायला मिळालेलं, आणि जरतारी। आणि हा सुंदर कमळासारखं दिसणाऱ्या फुलाचं नाव आहे कुमुदिनी। कास पठाराच्या एका टोकावर हा कुमुदिनी फुलाचा तलाव आहे। या सुंदर पांढऱ्या फुलामध्ये पिवळ्या रंगाची नक्षी आहे। एंट्री गेटपासून हा तलाव जवळपास 1.5-2 किलोमीटर आहे, पण या तलावाचं सौंदर्य पाहिलं की 1.5-2 किलोमीटर चालल्याचा क्षण पटकन नाहीसा होतो। कुमुदिनी तलावाच्या समोरच दरी पलीकडे
हा कास तलाव आहे. बहुतांश सातारा शहराला पाणीपुरवठा ह्या तलावातूनच होतो. इथे आम्हाला हा क्रेस्टेड स्कायलार्क सुद्धा पाहायला मिळाला. कासपठराचं लोकेशन आणि गुगल मॅप पिन मी ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये ॲड करेन. जर तुम्ही सातारा किंवा पुण्यात राहत असाल तर कासला एका दिवसात येऊन जाऊ शकता, पण मुंबईहून येताना एक दिवस आधी आलेलं सोयीस्कर ठरेल. मी आणि प्रवीण आम्ही दोघं बऱ्याचदा वाईल्डलाईफ ट्रेलला एकत्र फिरलो आहे, पण ह्यावेळेस आम्ही आमच्या फॅमिलीजलासुद्धा घेऊन आलेलो. माझी तर ही पहिली नेचर किंवा वाईल्डलाईफ रिलेटेड ट्रिप आहे जिथे मी माझ्या फॅमिलीला घेऊन आलो आहे. ह्या व्हिडिओतले बरेचसे फोटोज हा माझा मुलगा अर्णव याने काढलेत. तो आत्ता 11 वर्षाचा आहे. आतल्या दिवशी आल्यामुळे आम्ही एक दिवस स्टे करायचं ठरवलं. स्टेसाठी आम्ही वियोधा या होमस्टेमध्ये राहिलो. इथे अगदी किफायतशीर दरामध्ये राहण्याची उत्तम सोय. या जागेचे हे काही व्हिडिओज. इथलं व्हेज आणि नॉनव्हेज दोन्ही प्रकारचं जेवण अतिशय चविष्ट होतं. दिस इज नॉट अ पेड रिव्ह्यू. आम्ही इथे राहिलो, आम्हाला ही जागा खूप आवडली, त्यामुळे व्हिडिओमध्ये याबद्दल माहिती देतो. युनेस्कोने वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणून गौरवलेल्या आपल्या महाराष्ट्रातील कास पठाराला एका पावसाळ्यात नक्की भेट द्या. I hope you enjoyed this video. Please like, share and subscribe. Thank you.